छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तहेर सरदार बहिर्जी नाईक यांना स्वराज्याचा तिसरा डोळा समजला जातं, कारण शिवाजी महाराजांनी कित्येक लढाया गुप्तहेरांनी दिलेल्या योग्य माहितीमुळे जिंकल्या. त्यात बहिर्जी नाईक यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांना जे शक्य झालं ते त्यांनी कसंबसं वापरलेल्या कौशल्यामुळे, अडचणीच्या ठिकाणी वापरलेल्या सांकेतिक खाणाखुणा, सांकेतिक इशारे आणि मुख्य म्हणजे सांकेतिक भाषा. बहिर्जी नाईक वेगवेगळ्या प्रांतात फिरत, त्यामुळे त्यांची बाकी गुप्तहेरांसोबत बोलण्याची आणि इतरांना न समजण्याची एक वेगळी भाषा निर्माण केली होती. त्या भाषेला करपल्लवी भाषा म्हणतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही भाषा जोपासण्याचं काम साताऱ्याचे अमित शिंदे व त्यांचे सहकारी करत आहेत. नमस्कार, माझं नाव श्री अमित नवनाथ शिंदे, मुक्काम पोस्ट लोहारी, तालुका जिल्हा सातारा. माझे कलावंत आहेत संबळवादक श्री प्रदीप माळवे. माझ्यासोबत दुसरे सहकारी आहेत श्री रोहित माळवे. माझ्यासोबत वाघोबा आहेत श्री विलास बाबर. त्यांच्यासोबत पोतराजाची भूमिका केली, म्हणजे ते पोतराज वंश आहेत. त्यांचं नाव श्री विशाल बाबर आणि वासुदेवाच्या भूमिकेत आहेत श्री संतोष चव्हाण. तर ही जी आम्ही पारंपरिक महाराष्ट्राची पारंपरिक लोककला आम्ही सादर करत आहोत, हे कुठेतरी लोक पावत चाललेले आहे आणि ह्या संस्कृतीचं कुठेतरी जतन केलं पाहिजे आपल्याला. तर गोंधळाची लोककला जर बोलण्यात अर्थ गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशामध्ये गुप्तहेर होते बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक काय करायचे, मोगलांमध्ये जायचे, पारंपरिक वेशभूषा करायचे आणि मोगलांची बातमी मराठी साम्राज्यापर्यंत, म्हणजे आपले हिंदवी स्वराज्यापर्यंत पोहोचवण्याची भूमिका हे गोंधळी स्वरूपात करायचे. त्यातले करपल्लवी जे आम्ही बोटांच्या खुणावर नावं टाकतो, असं करतो हे पारंपरिक लोककला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशात, त्यामध्ये बहिर्जी नाईक होते, तीच परंपरा गोंधळी जतन करत आहेत. ही कला साधारणतः एक सांकेतिक भाषा असते, ह्याला कुठं जगाच्या पाठीवर तरी माझ्या सानिध्यात आता मी डॉक्टर गणेशचंदन शिवे यांच्याकडे प्रयोगात्मक लोककला पोस्ट ग्रॅज्युएशन मी केलं, परंतु संबळ वाजवण्याचे कुठेतरी क्लास घेतात, ढोलकीचे क्लास घेतात, तबल्याचे क्लास घेतात, पण ही सांकेतिक भाषा असं करतो म्हणजे एक भाषा असते. याचा हे जगाच्या पाठीवर कुठेही क्लास नाही. वंश परंपरा म्हणजे पारंपरिक लोककला ही पूर्वपार आमच्या घरामध्ये चालत आलेली आहे आणि हीच छत्रपती शिवाजी महाराजांची कला आहे. साधारण ह्याला इतिहास जर जाणायचं गेलं तर तानाजी महाराजांनी सिंहगड घेतला, कोंढाणा घेतला, त्याच्यापूर्वी बहिर्जी नाईक, तानाजी महाराज, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची वंश परंपरा आम्ही चालवत आहोत. आता साधारण आपण म्हणतो की एक मराठी बाराखडे असते, बरोबर, क ख ग घ च च छ ज. आता आपण ह्या बोटाला काय म्हणतो, करंगळी, करंगळीचा क, बरोबर, गळ्याचा ग, गळ्याचा ग, बरोबर. आपण अशी तंबाखू मळतो किंवा खडीसाखर मळतो, खडीसाखरेचा ख. आपण काय म्हणतो, कुठे राहिला आहे तो, घरामध्ये, घराचा घ, म्हणजे क ख ग ग अशी बाराखडी म्हणजे साधारण बोटावरती ओळखली जाते. परंतु ह्यापूर्वीचा इतिहास 400 वर्षापूर्वींचा आहे. बहिर्जी नायके जातीनं रामोशी होते, आम्ही जातीनं गोंधळी आहोत. हे गोंधळी आहेत, हे वासुदेव आहेत, हे पोतराज आहेत, हे वाघमुरळे आहेत. परंतु जातीनं रामोशी जरी असले तरी त्यांची कला आजपर्यंत आपल्यापर्यंत पोचलेली आहे. म्हणजे एक बोटाच्या, म्हणजे 5 बोट असतात, एक हनुवटी, कपाळ, डोळे, नाक, याच्यावरती भाषा ओळखली जाते ते, आणि याला पारंपरिक लोककला असं म्हणतात. बहिर्जी नायकांपासून याचा उदय झालेला आहे आणि आज आम्ही ती कला जोपासत आहोत. ॲक्च्युली सांगायला गेलं तर वैयक्तिक मला किंवा आमच्या ह्या पार्टीला नॅशनल पुरस्कार, इंटरनॅशनल पुरस्कार 2021 सालामध्ये कोरोनाच्या नंतर आम्ही दुबईला आमची पार्टी जाऊन आलो, फॉरेनला जाऊन आलो. ह्या पारंपरिक लोककलेच्या सांकेतिक भाषेवर यापूर्वी आम्ही पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये दादरला आम्ही कार्यक्रम केला होता. ते कला आमचे गुरुवर्य डॉक्टर गणेशचंदन शिवे सर आणि विनायक सहित क्षितिजा गुप्ते मॅडमांनी कला बघितली आणि त्यांच्यामार्फत आम्ही दुबईला, फॉरेनला वगैरे जाऊन आलो.